नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील विभक्ती, विभक्तीचे प्रकार व विभक्तीचा अर्थ हा भाग पाहणार आहोत। विभक्ती पाहण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, या अगोदरच्या भागामध्ये आपण नाम व सर्वनाम पाहिलेले आहे। नामाच्या व सर्वनामाच्या रूपात लिंग भेदामुळे आणि वचन भेदामुळे जसा बदल होतो तसाच बदल विभक्तीमुळेही होतो। आता आपण विभक्ती म्हणजे काय ते पाहू। विभक्ती म्हणजे काय तर नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी व इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात। सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल होतो त्यालाच विभक्ती असे म्हणतात। विभक्ती समजण्यासाठी एक उदाहरण आपण पाहूया। शिक्षकांनी अंजलीला वर्गात बक्षीस दिले। या वाक्यात शिक्षक, अंजली, वर्ग ही नामे आहेत। या सर्व शब्दांचा दिली या क्रियापदाशी संबंध जोडताना तिन्ही नामांच्या रूपात बदल केला गेला आणि या बदलालाच विभक्ती असे म्हणतात। प्रत्यय म्हणजे काय? नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार होताना त्याला जी अक्षरे जोडली जातात त्या अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात। उदाहरण पाहूया। हेच उदाहरण पुन्हा पहा। शिक्षकांनी अंजलीला वर्गात बक्षीस दिले। या वाक्यात शिक्षकांनी अंजलीला वर्गात ही रूपे तयार करताना शिक्षक या शब्दाला नी हे अक्षर जोडले गेलेले आहे। अंजली या शब्दाला ला हे अक्षर जोडले गेलेले आहे आणि वर्ग या शब्दाला त हे अक्षर जोडले गेलेले आहे। या वाक्यामध्ये शिक्षक, अंजली, वर्ग या नामांना अनुक्रमे नी, ला, त असे अक्षर जोडले गेलेले आहे आणि या अक्षरांनाच प्रत्यय असे म्हणतात। अजून एक गोष्ट लक्षात ठेवा। शिक्षका या सामान्य रूपाला नी हा प्रत्यय जोडला असता, अंजली या सामान्य रूपाला ला हा प्रत्यय जोडला असता आणि वर्गा या सामान्य रूपाला त हा प्रत्यय जोडला असता जो शब्द तयार होतो त्यालाच विभक्ती रूपे असे सुद्धा म्हणतात। कारक म्हणजे काय? तर वाक्यातील शब्दांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबंध म्हणजे कारक होय। कारकार्थ म्हणजे काय? वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध येतो त्या संबंधाला कारकार्थ किंवा कारक संबंध असे म्हणतात। आणि जी विभक्ती आहे त्या विभक्तीला कारक विभक्ती असे म्हणतात। कारकार्थ समजण्यासाठी उदाहरण पाहूया। एक उदाहरण पुन्हा पहा। शिक्षकांनी अंजलीला वर्गात बक्षीस दिले। या वाक्यात शिक्षक हा शब्द कर्ता आहे, बक्षीस हा शब्द कर्म आहे आणि दिले हा शब्द क्रियापद आहे। शिक्षकांनी व बक्षीस या शब्दाचा प्रत्यक्ष संबंध दिले
या क्रियापदाशी आहे। म्हणून शिक्षक व बक्षीस हे शब्द कारकार्थ आहे। विभक्तीचे मुख्य सहा कारकार्थ आहेत, त्यामध्ये कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादन व अधिकरण। उपपदार्थ म्हणजे काय? तर वाक्यातील नामाचे क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेल्या संबंधांना उपपदार्थ असे म्हणतात। उदाहरण पाहूया। शिक्षकांनी अंजलीला वर्गात बक्षीस दिले। या वाक्यात अंजलीला व वर्गात या शब्दांचा संबंध शिक्षकांशी आलेला आहे आणि शिक्षकाचा संबंध दिले या क्रियापदाशी आला आहे। म्हणजेच अंजलीला व वर्गात या शब्दाचा संबंध दिले या क्रियापदाशी अप्रत्यक्ष संबंध आलेला आहे। म्हणून अंजलीला व वर्गात हे शब्द उपपदार्थ आहेत। सामान्य रूप म्हणजे काय? विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी तसेच शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्या बदलाला सामान्य रूप असे म्हणतात। उदाहरण पाहूया। शिक्षकांनी अंजलीला वर्गात बक्षीस दिले। या वाक्यात शिक्षक, अंजली, वर्ग या शब्दांना नी, ला, त हे प्रत्यय लागत असताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो। शिक्षक या शब्दाचे शिक्षका असे रूप होते। अंजली या शब्दाचे अंजलीच असे रूप राहते व वर्ग या शब्दाचे वर्गा असे रूप होते। या रूपालाच सामान्य रूप असे म्हणतात। थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो पहा। शिक्षक, अंजली, वर्ग ही मूळ शब्द आहेत। शिक्षका, अंजली, वर्गा ही सामान्य रूप आहेत आणि नी, ला, त हे प्रत्यय किंवा विभक्ती आहेत। आतापर्यंतच्या भागामध्ये आपण विभक्ती म्हणजे काय, प्रत्यय म्हणजे काय, कारक म्हणजे काय, कारकार्थ म्हणजे काय, उपपदार्थ म्हणजे काय आणि सामान्य रूप म्हणजे काय हे पाहिले आहे। आता आपण विभक्तीचे प्रकार पाहू। नामांचा किंवा सर्वनामांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारा संबंध 8 प्रकारचा असतो। म्हणून विभक्तीचे 8 प्रकार मानले जातात। विभक्तीचे हे 8 प्रकार व नामांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारा 8 प्रकारचा संबंध दर्शविणारे शब्द किंवा प्रत्यय आणि त्यामुळे नामाच्या स्वरूपात होणारे बदल दर्शविणारा तक्ता पुढे दिला आहे। या तक्त्यामध्ये विभक्ती, विभक्तीचे प्रत्यय व प्रमुख कारकार्थ दिलेले आहे। या तक्त्यात प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन अशी विभक्तीची 8 नावे दिलेली आहेत। त्याचबरोबर त्या विभक्तीतील एक वचनाचे प्रत्यय आणि शब्दांची रूपे दिलेली आहे, तसेच अनेक वचनांचे प्रत्यय
आणि शब्दांची रूपे दिलेली आहे आणि त्या विभक्तीचे प्रमुख कारकार्थ दिलेले आहे. पहिली विभक्ती आपण पाहू, प्रथमा. प्रथमा विभक्तीमध्ये एक वचनाला कोणतेही प्रत्यय जोडल्या जात नाहीत. आपण विभक्तीचे प्रत्यय आणि शब्दांची रूपे समजवण्यासाठी मूल हे उदाहरण पाहूया. प्रथमा विभक्तीमध्ये एक वचनात मूल असे शब्दाचं रूप होते, तर अनेक वचनात सुद्धा प्रथमा विभक्तीत कोणताही प्रत्यय जोडल्या जात नाही आणि अनेक वचनात शब्दाचं रूप मुले असं होतं. प्रथमा विभक्तीचा कारकार्थ कर्ता आहे. द्वितीया विभक्तीमध्ये एक वचनात स ला ते हे प्रत्यय मूळ शब्दाला जोडल्या जातात आणि मुलास मुलाला असं एक वचनात प्रत्यय जोडल्यानंतर शब्दाचं रूप होते. तर द्वितीय विभक्तीत अनेक वचनात स ला ना ते हे प्रत्यय जोडल्या जातात आणि शब्दाचं रूप मुलास मुलांना मुलाला असं होते. द्वितीय विभक्तीचा प्रमुख कारकार्थ कर्म आहे. तृतीय विभक्तीमध्ये एक वचनात ने ए शी हे प्रत्यय जोडल्या जातात आणि शब्दाचं रूप प्रत्यय जोडल्यानंतर मुलाने मुलाशी असं होते. तर अनेक वचनामध्ये नी शी ही हे प्रत्यय तृतीय विभक्तीत जोडले जातात आणि शब्दांची रूपे मुलांनी मुलांशी अशी होतात. द्वितीय विभक्तीचा कारकार्थ करण आहे. चतुर्थी विभक्तीमध्ये एक वचनात स ला ते हे प्रत्यय जोडल्या जातात आणि शब्दांची रूपे मुलास मुलाला असे होते. तर चतुर्थी विभक्तीमध्ये अनेक वचनात स ला ना ते हे प्रत्यय जोडले जातात आणि शब्दांची रूपे मुलांस मुलांना अशा प्रकारची होतात. आणि चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ संप्रदान आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीमध्ये एक वचनात आणि अनेक वचनात दिलेली प्रत्यय ही जवळपास सारखी आहेत. ही सारखी असली तरी त्याचा कारकार्थ हा वेगवेगळा आहे. द्वितीय विभक्तीचा कारकार्थ कर्मकारकार्थ आहे आणि चतुर्थी विभक्तीचा संप्रदान कारकार्थ आहे. पंचमी विभक्तीमध्ये एक वचनात उन हून हे प्रत्यय जोडल्या जातात आणि शब्दाचं रूप मुलाहून असं होते. जर फूल हा शब्द दिला असेल तर फुलाहून फुलातून असं शब्दाचं रूप होते. आणि पंचमी विभक्तीत अनेक वचनात ऊन हून हे प्रत्यय जोडल्या जातात आणि शब्दाचं रूप मुलांहून असं होते. पंचमी विभक्तीचा कारकार्थ अपादान आहे. षष्ठी विभक्तीमध्ये एक वचनात चा ची चे हे प्रत्यय जोडल्या जातात आणि शब्दांची रूपे मुलाचा मुलाची मुलाचे अशी होतात. षष्ठी विभक्तीत अनेक वचनात चे च्या ची हे प्रत्यय जोडल्या जातात आणि शब्दांची रूपे मुलांचे मुलांच्या मुलांची अशी होतात. षष्ठी विभक्तीचा कारकार्थ संबंध कारकार्थ आहे. सप्तमी विभक्तीत एक वचनात त ई
हा हे प्रत्यय जोडल्या जातात आणि शब्दांची रूपे मुलात सप्तमी विभक्तीत अनेक वचनात त ई आ हे प्रत्यय जोडल्या जातात आणि शब्दांची रूपे मुलांत अशी होतात. सप्तमी विभक्तीचा कारकार्थ अधिकरण आहे. संबोधन विभक्तीमध्ये एक वचनात कोणतेही प्रत्यय जोडल्या जात नाही. संबोधन याचा अर्थ हाक मारणे आणि मुला अशा प्रकारे हाक मारली जाते म्हणून संबोधन विभक्तीत मुला असे शब्दाचं रूप होते आणि अनेक वचनात नो हे प्रत्यय जोडल्या जाते आणि शब्दाचं रूप मुलांनो असं होते. या भागामध्ये आपण विभक्ती, प्रत्यय, कारक, कारकार्थ, उपपदार्थ, सामान्य रूप म्हणजे काय हा सर्व भाग पाहिलेला आहे. त्याचबरोबर विभक्ती, विभक्तीचे प्रत्यय व प्रमुख कारकार्थ याचा अभ्यास एका तक्त्याच्या माध्यमातून केलेला आहे. या पुढच्या भागामध्ये आपण विभक्तीचा अर्थ हा भाग पाहणार आहे. धन्यवाद.